अरे हेच वय असतं लग्न करण्याचं. मला पण वाटू द्या ना मग तसं. पण मला करायचंय लग्न. अगं आपल्याकडे लव्ह मॅरेजेस होतात. एवढ्या मुली दाखवल्या ना, याला काही पसंतच पडत नाही. माझ्यासारखं करून टाक आता मॅट्रिमोनियल साइट जिंदाबाद. तू जर अरेंज मॅरेज केलंस ना तर तुझा डिवोर्स होईल. भास होती मला पाहिल्याचे श्रीदेवी नाव. माझ्या भावाचं नाव अमिताभ, आई स्मिता, बाबा शशी आणि आजी नूतन. बाबू भोशाय. आमचं घर जरा बॉलिवूड थीम च आहे. जरा डोळ्यात आसन होरे होरे. तू पडली आहेस प्रेमात कधी? कोणाही शेमड्या लोकांची लव्ह स्टोरी असते मग माझी का नाही. वेळ लागतो माणसं कळायला, विचार जुळायला. टक्कल पडायच्या आत लग्न करून टाकावं. तुला अशी लग्नासाठी भेटायला आली हे आजीला कळलं तर तिला हार्ट अटॅक येऊ शकतो. हे भगवान. अशीच असेल का, अशीच असेल का ती. तू पडलास प्रेमा? हा म्हणजे चार वेळा. चार वेळा? आणि त्यातल्या एकाही मुलीला तुझ्याशी लग्न करावं असं वाटलं नाही? हे कोण? ते शुक्रवारी पण सुट्टी आली ना. पण हे कोण? हे माहित नाही. लग्न हा काही सोपा विषय आहे का? मी आता कुठे भाजी घ्यायला बाहेर पडलोय ना. पहिल्याच भाजीवाल्याकडे गवार घेतलीच पाहिजे. एक नाही चार बायका पाहिजेत. जेवण बनवणारी, गप्पा मारता येईल अशी आणि असल्या पब्स मध्ये नाचणारी हॉट अशी. प्रत्येकाला आपली बायको हिरोईन हवी असते. पण जी आपल्याला समजून घेईल ती आपली श्रीदेवी. तुला का करायचं लग्न? कंटाळा आलाय म्हणून किंवा सगळेच करतायत. मग खरं सांगू? प्लीज. मला नाही माहित.